पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष वासुदेव काळे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नाना, एकंदरीत काय परिस्थिती आहे पुणे जिल्ह्याची? चारही मतदारसंघ, पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा विजय 100% होणार अशा प्रकारची आत्ता परिस्थिती आहे. फक्त आत्ता एवढाच विषय आहे की हळूहळू वातावरण जसं जसं तापत जाईल तसं तसं किती मताधिक्य मिळेल हे सांगणं योग्य ठरेल. परंतु पूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीच्या बाजूने संपूर्णपणे कल आत्ता सध्या तरी दिसत आहे आणि वातावरण अतिशय चांगले. महायुतीचे सर्व कार्यकर्ते अतिशय सक्रियपणे या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत. जर चार मतदारसंघ आहेत त्यातला सगळ्यात चुरशीचा मतदारसंघ कुठला असेल तर बारामती लोकसभा मतदारसंघ, ज्या अजित पवारांशी तुम्ही अनेक वर्ष संघर्ष केला, त्यांच्याच पत्नी या ठिकाणी उभ्या आहेत. नेत्यांची जरी नाराजी दूर झाली असली तरी कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली नाही. मुळात असं आहे की नाराजी हा विषय काही काळापुरता काही दिवसांपुरता होता, परंतु आता भारतीय जनता पार्टी असेल, आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं ही मनाशी खुणगाठ बांधल्यामुळं सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की महायुतीतला सर्वात सक्रिय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी या ठिकाणी काम करत आहे. कसल्याही प्रकारचा मतभेद मनभेद नाही आहे, त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ह्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची सध्याची परिस्थिती आहे. तुम्ही असं म्हणताय की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता महायुतीचं काम करेल, परंतु कार्यकर्त्याला चिंताही पुढची आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असतील, विधानसभा असतील, त्यामध्ये नेमकं काय होणार या संदर्भात चर्चा झाली आहे का? कारण ते असं म्हणतात की अनेकांनी, म्हणजे अजित पवारांचं थेट नाव घेण्याचं कारण असे की त्यांनी सातत्य म्हणजे इथले प्रतिनिधित्व ते करत होते, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात अशी शंका नाही? कार्यकर्त्याच्या मनात शंका होते, परंतु इथनं पुढच्या कालखंडामध्ये सर्व ठिकाणी महायुती राहील अशा प्रकारचं पक्षाच्या सर्वच नेत्यांनी आश्वस्त केल्यामुळं कार्यकर्ता आता निश्चिंत आहे. आणि भविष्यकाळातील लढाई राजकारणात असं आहे की राजकारणात प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळं महायुती जरी असली तरी शेवटी भारतीय जनता पार्टीचा अधिकार आहे, इतर मित्रपक्षांचा अधिकार आहे. आपल्या पक्षाची वाढ करणं हे काही गैर नाही आणि प्रत्येक कार्यकर्त्याला राजकीय महत्त्वाकांक्षा असलीच पाहिजे आणि असायलाच पाहिजे आहे. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला जे वाटतं की भविष्यकाळातल्या युती, परंतु मला एवढंच सांगायचं की लोकसभा निवडणूक ही आमचं सगळ्यांचं टार्गेट आहे, अंतिम ध्येय आहे आणि या ठिकाणी मोदी साहेबांच्या मागं बारामतीचा खासदार उभा राहील ह्याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. महायुतीमधल्या प्रत्येक कार्यकर्त्याची जी अस्वस्थता होती की या ठिकाणी भविष्यातल्या निवडणुकांचं काय होणार, त्या निवडणुकांचंसुद्धा राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, हे सर्व बसून निर्णय घेतील आणि कार्यकर्त्याला 100% न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका भविष्यकाळात घेतली जाईल. अनेक जण जे आहेत ते भाजपचे सोडून चालले आहेत. काही दिवसापूर्वी नामदेव ताकवणींनी प्रवेश केला, त्याच्यानंतर शरद पवारांच्या उपस्थितीत 2 दिवसापूर्वी इंदापूरमधल्या काही कार्यकर्त्यांनी पण, कार्यकर्त्यांची नाराजी काय आहे, का पक्ष सोडून चालले? नाही, आता खरं तर पक्षामध्ये काही लोकांनी सोडलं असेल, परंतु ठीक आहे, त्या पातळीवरती काही विषय असतील, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीची कास धरणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे आणि भविष्यकाळात भारतीय जनता पार्टी हा क्रमांक 1 पक्ष आजही आहे, उद्याही राहील अशा प्रकारचं काम सध्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. त्यामुळं खरं तर काही ठिकाणी असे काही अपवाद वगळता इतर ठिकाणी मात्र भारतीय जनता पार्टीकडे प्रवेश करण्याची संख्या कार्यकर्त्यांची खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याचं कारण भारतीय जनता पार्टीची राष्ट्रीयत्वाची जी भूमिका आहे ह्याला अनुसरून हे सर्वजण पक्षामध्ये प्रवेश करतायत. काही ठिकाणी समजा एखादा कार्यकर्ता गेला असेल त्याची नीट आम्ही चाचपणी करू, कोणालाही अंडर एस्टिमेट केलं जाणार नाही. प्रत्येक कार्यकर्ता हा महत्त्वाचा असतो, त्यामुळे या ठिकाणी असं आहे की आमचा कार्यकर्ता जो आत्ता पक्षामध्ये असेल, काही अडचणी असतील, काही कमी जास्त प्रमाणात असेल, नाराजी असेल, हे सर्व काढून सक्रियतेने आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत. अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघात फिरत आहेत. रोहित पवार असं म्हणतात की भाजपला लोकनेते आवडत नाहीत, अजित पवारांना ग्राउंड लेवल आणण्याचं काम भाजप करतं. नाही, आता कसं आहे ते आता रोहित पवार हे राज्याचे नेते झालेत, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने आता ते माहीत नाही मला त्यांचं काय वक्तव्य, परंतु त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु ह्या लढाईमध्ये कोण लोकल झालं, कोण राज्याचं झालं, ह्याहीपेक्षा महत्त्वाचं राष्ट्रहित ज्यांनी आपल्या खऱ्या अर्थानं अजेंड्यावरती घेतलं आहे, त्यामुळं अजितदादा ह्या महायुतीमधले घटक पक्ष आहेत आणि अजितदादाची भूमिका योग्य पद्धतीने सुरू आहे, त्यामुळं कदाचित रोहित पवारांना त्यांची भूमिका चुकीची वाटत असेल हा त्यांचा प्रश्न आहे. सुप्रिया सुळे 3.5 लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील असं रोहित पवार? नाही, आता कसं आहे त्यांचा प्रचार करत असताना त्यांना ते म्हणल्याशिवाय मागचे कार्यकर्ते राहणार पण नाहीत.
त्यामुळं ते म्हणणं साहजिक आहे, त्यांनी काय म्हणायचं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु मी या ठिकाणी एवढंच सांगतो की सुनेत्रा वहिनी ह्या बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून येतील ह्याचा मला आणि सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते वासुदेव काळे, जे भाजपचे पुण्याचे अध्यक्ष आहेत, पुणे जिल्हाध्यक्ष आहेत, आणि त्यांना विश्वास आहे की आगामी काळात सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या बहुसंख्य मताने निवडून येतील. आता नेमकं काय होतंय, कोण निवडून येते, 4 जूनला आपल्याला कळेलच. कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.